लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103व्या जयंती निमित्ताने दीक्षाभूमी चौक येथे विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व पार्टी तर्फे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले। अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न देण्यात यावे व अजनी रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्यात यावे असे स्वाक्षरी मोहीम सुद्धा यावेळी राबविण्यात आली। साहित्य भूषण, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि त्यानिमित्तानं आज सर्व लोक इथे त्यांना अभिवादन करण्यासाठी आहे। आणि अण्णाभाऊ साठेंनी या देशासाठी जे केलं, समाजासाठी जे केलं, त्यांच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेऊन आजची ही पिढी यांना विनम्र आदरांजली करत आहे। मी काँग्रेस पार्टीतर्फे, माझ्यातर्फे अण्णाभाऊ साठेजी यांना विनम्र आदरांजली अर्पित करतो। सर्वप्रथम तर मी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अण्णाभाऊ साठेंच्या 103व्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। आणि दलित, शोषित, वंचित समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन ज्या वेदना आणि व्यथा ज्या आहेत त्या लोकांच्या मांडल्या आणि अनेक भाषामध्ये त्यांच्या साहित्याचं भाषांतर केलं, त्यांना समाजाची फार मोठ्या प्रमाणामध्ये तळमळ होती। अशा महान साहित्यकाची, महान नेत्यांची आज खऱ्या अर्थाने जयंती संपूर्ण राज्यभर सामाजिक न्याय विभागातर्फे साजरी होते आहे। मला आनंद आहे की त्यांचा विचार हा दिवसांदिवस लोकांमध्ये जातो आहे आणि लोक त्याला स्वीकार करीत आहे। ज्या समाजाला या व्यवस्थेने नाकारलं अशा समाजाचा उद्धार करण्यासाठी अण्णाभाऊ साठे समोर आलेत। अण्णाभाऊ साठेंनी म्हटलं की ही पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर उभी आहे आणि मग अण्णाभाऊंनी ज्या हा लपस्या सहन केला, ज्या त्यांच्या समाजाने ज्या हा लपस्या सहन केल्या त्याचं विदारक चित्र अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये मांडलेलं आहे। आणि शेवटी ते बाबासाहेबांचे इतके फॉलोअर झाले, ते बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या विषयाशी इतके समरस झाले आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी म्हटलं, तेव्हा म्हटलं की हे जे देशाचं 1947 जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे हे स्वातंत्र्य इथल्या सामान्यातील सामान्य माणसाच्या उपयोगाचं नाही तर ह्या देशातील मुठभर लोकांच्या साठी हे स्वातंत्र्य आहे। आणि ते सत्य होत आहे की हे जे स्वातंत्र्य दिसतं आहे आपल्याला त्या शेटजी भटजी लोकांच्याच फायद्याचं आज दिसतं आहे आपल्याला। आणि म्हणून तेव्हापासनं भांडवलशाहीला, उद्योगपतींना भांडवलशाहीला विरोध केला अण्णाभाऊ साठेंनी आणि चित्र दिसतं आहे की पूर्ण भांडवलशाही या सामान्य माणसाच्या। सर्वप्रथम अण्णाभाऊ साठेंच्या 103व्या जयंतीच्या सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा। छत्रपती शिवरायांचा इतिहास रशियामध्ये पोवाड्याच्या माध्यमातून सांगणारे अण्णाभाऊ साठे, महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये ज्यांचं फार मोठं योगदान राहिलं आहे, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कामगारांच्या उन्नतीमध्ये अण्णाभाऊंचं मोठं योगदान राहिलेलं आहे। मुळात डाव्या विचारसरणीचे, कम्युनिस्ट विचारसरणीचे असतानाही शेवटच्या काळामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला त्यांनी जवळ केलं आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली जी सामाजिक लोकशाही आहे ती या भारतामध्ये निर्माण व्हावी, नांदावी यासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केलेत। आणि त्यांचं हे मान्य होतं की या देशाला जे 1947 स्वातंत्र्य मिळालं ते केवळ राजकीय परिवर्तन आहे परंतु सामाजिक परिवर्तन तेव्हाही झालं नव्हतं, अजूनही झालं नाही। आणि जे अण्णाभाऊंना अभिप्रेत असलेलं समतेचं तत्व आहे ते अजूनही निर्माण झालेलं नाही, ते निर्माण व्हावं। आणि अण्णाभाऊ साठेंना या केंद्र सरकारने आणि विशेष करून महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर भारतरत्न देऊन
आपण जी चूक केली आहे ती चूक दुरुस्त करावी आणि जी सध्याच्या काळामध्ये घटनेच्या विरोधात सर्व महापुरुषांचा अपमान करणारे जे काही वक्तव्य पागल माणसं करत आहेत त्यांना जेलच्या आत टाकावं आणि अण्णाभाऊंच्या क्रांतीच्या मशालीला तेवत ठेवावं ही आपल्या सगळ्यांच्या कडनं अपेक्षा करतो आणि थांबतो. मी चंद्रकांत वानखेडे एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि 30 ते 35 पुस्तकं मी लिहिलेली आहेत अण्णाभाऊ साठे यांच्यावर. आज जगविख्यात साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या अण्णाभाऊ साठे साहित्य तसेच कोणती संस्था अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था नागपूर आणि अण्णाभाऊ साठे नागरिक सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे. या निमित्तानं अण्णाभाऊ साठे यांनी जे काही एक अजरामर कार्यक्रम ठेवलेला आहे